नमस्कार, मी रंजना बीडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील उमरत नरसिंग या गावी भास्कर देशमुख या शेतकऱ्याने 1 हेक्टर मध्ये लिंबाच्या झाडाची लागवड केली आहे. तर म्हणजे साधारणपणे 280 झाड माझी बसलेली आहेत आणि 2008 मध्ये ही लागवड केलेली आहे. असं वाटत होतं की हे जमते का नाही जमत, परंतु 2-3 वर्ष मी याला डोक्यावर पाणी घातलं, कधी टँकरनंही पाणी घातलं. मागच्या वर्षीसुद्धा टँकरने पाणी घातलं आणि झाडं जगवले. शासनाने दुष्काळी मदत काही दिलेली नाही. दुसरा भाग असा की शेवटी शासनाच्या भरोशावर न राहता आता आपल्यालाच जगायचं आहे, त्याच्यामुळे आपणच कुठेतरी हाताला हलवायला पाहिजे. म्हणून हा सगळा उपद्रव केला आणि त्याचे फळं मला यावर्षी मिळाले. यावर्षी चांगलं उत्पादन मला मिळालं या लिंबापासून. दर 15 दिवसात साधारणपणे मी फवारणी करतो, त्याच्यामध्ये क्विनॉल फॉस आणि गाईचं गोमित्र ह्या दोन वस्तू आवश्यक असतात. त्याच्यानंतर खैऱ्या पडू नये म्हणून तुमचं कॉपर ऑक्सिक्लोराईड वापरतो आणि बागेला प्रत्येक झाडाला रुंद गोल कणी आणि काही झाडांना गोल काही झाडांना चौकोनी पद्धतीचे आळे करून दर 8 दिवसाला उन्हाळ्यामध्ये पाणी देतो. पावसाळ्यामध्ये कधी कधी 15 दिवस होतात, लाईन असते नसते, पण तो पावसाळ्यामध्ये काही एवढा त्रास जात नाही, जाणवत नाही. खरी आवश्यकता सापडते ती उन्हाळ्यामध्ये, आणि उन्हाळ्यामध्ये मात्र मी त्याला अवश्य 8 दिवसाला का होत नाही पाणी दिल्यानंतर ती झाडं जगतात असा माझा अनुभव आहे. उत्पादन बऱ्यापैकी आहे आणि उत्पादनामुळं आर्थिक स्थिरता, मानसिक स्थिरता ह्या दोन्ही स्थिरता मला मिळालेल्या आहेत. त्याचं साधारणपणे 2 ते 2.25 लाखापर्यंत उत्पादन मिळून राहिलेलं आहे आणि काही झाडं लहान असल्यामुळं पुन्हा उत्पादनामध्ये वाढ होणारच आहे. आपल्या जिद्दीच्या मेहनतीच्या भरोशावर भास्कर देशमुख यांनी हे यश संपादन केलेले आहे. त्यांचा आदर्श सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी प्रधान टीव्ही तर्फे करण्यात येत आहे. गजानन काळुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीचं. तोपर्यंत नमस्कार.